नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे। आता आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधला पुढचा पार्ट बघणार आहे, सोल्युशन ऑफ द ट्रायंगल। काय बघणार आहोत? सोल्युशन ऑफ द ट्रायंगल। आता सोल्युशन ऑफ द ट्रायंगल बघायचं असेल तर पहिला पार्ट आहे पोलर कोऑर्डिनेट म्हणजेच आर थीटा। आता हा पोलर कोऑर्डिनेट नेमका कसा येतो, तर इथं आपण पी हा पॉइंट, इथं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये समजा पी पॉइंट घेतला। आता पी पॉइंट म्हणजे ओपी हे डिस्टन्स झालं, त्याची लेंथ किती आली, आर आली, आणि एक्स एक्सिस पासून तो इकडे वरती गेला तर त्याचा अँगल जो तयार झाला थीटा, तर याला काय म्हणायचं, पोलर कोऑर्डिनेट। मग आपल्याला या पद्धतीने बघताय, मग आता हा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात एवढी लेंथ एक्स आली, एवढी लेंथ काय आली, वाय आली। मग आता याच्यामध्ये आर जो आला रेडियस वेक्टर, काय झाला रेडियस वेक्टर, थीटा काय आला वेक्टोरियल अँगल। कुठला अँगल आला? वेक्टोरियल अँगल। कारण इनिशियल आर्म आणि टर्मिनल या दोघांच्या मधला डिस्टन्स आहे तो थीटा दाखवलाय, त्याच्यामध्येच आपण म्हणलंय रेडियस वेक्टर, त्याचबरोबर थीटा म्हणलंय वेक्टोरियल अँगल। दोन गोष्टी झाल्या म्हणजे ह्याच्यावर आपण काय करतो, पोलर कोऑर्डिनेट काढू शकतो, त्याच्यानंतर कार्टेशियन कोऑर्डिनेट। आता कार्टेशियन कोऑर्डिनेट समजा पी जो घेतलाय, समजा इथे एक्स वाय घेतला, हे पण दाखवतो मी तुम्हाला, हा एक्स वाय घेतला, ओके, तर आपल्याला हा लाईज इन अ फर्स्ट क्वाड्रंट। तर जर अशी सिच्युएशन असेल तर कार्टेशियन कोऑर्डिनेट आपण एक्स वायच्या स्वरूपात काढणार आहे। मग एक्स वायच्या स्वरूपात काढण्यासाठी मग मला माहिती पाहिजे कॉस थीटा, कॉस थीटा इज इक्वल टू आला एक्स अपॉन आर, त्याचबरोबर साईन थीटा काय आला वाय अपॉन आर, ह्या दोन्ही व्हॅल्यूज आहेत, ओके। आता या दोन्ही व्हॅल्यू जर आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, मग आपण इथं एक्स ची किंमत फाइंड आउट करू शकतो, एक्स इज इक्वल टू काय घेणार आहे आर कॉस थीटा, ओके। आता दुसरी व्हॅल्यू काय करायची आपल्याला, वाय इज इक्वल टू आर साइन थीटा। या दोन बाबी झाल्या, याच्यावर मी काय करू शकतो एक्स आणि वाय। जर तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट दिले असतील तर कार्टेशियन कोऑर्डिनेट काढायचं असेल तर एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा आणि वाय इज इक्वल टू काय घेणार आहे आर साइन थीटा। दोन मुद्दे झाले। आता तिसरा पार्ट, जर तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले, कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले आणि तुम्हाला काय काढायचंय पोलर कोऑर्डिनेट काढायचे, मग पोलर कोऑर्डिनेट काढण्यासाठी याच्यावरून आपण काढू शकतो, पण अजून एक मेथड मी दाखवू शकतो। तर जर तुमच्याकडे अशी लक्षात घ्या की जर समजा माझी व्हॅल्यू अशी आहे, कशी आहे, अशी आहे, आता इथं आर साइन थीटा, आर साइन थीटा डिवायडेड बाय मी काय घेतला आर कॉस थीटा, ओके। मग आता इथं आर साइन थीटा आर कॉस थीटा इज इक्वल टू ना आर आर काय झाला कॅन्सल, साईन थीटा कॉस थीटा म्हणजेच कोण आला टॅन थीटा आला, बरोबर। हिची व्हॅल्यू किती आली टॅन थीटा, किंवा असं माना हा टॅन थीटा मानण्याच्या ऐवजी आपण असं करूया इथं आर कॉस साईन थीटा, आर कॉस थीटा म्हणजेच आपण काय लिहू शकतो वाय अपॉन एक्स लिहू शकतो, बरोबर, वाय अपॉन एक्स। मग साईन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजेच कोण आला टॅन थीटा, मग टॅन थीटा जर आला तर मग आपल्याला इथे व्हॅल्यूज काय आली वाय अपॉन एक्स। मग इथं मला थीटा जर काढायचं असेल तर काय घेणार आहे tan इनवर्स y अपॉन x, या फॉर्म्युलेने सुद्धा तुम्ही काय करू शकता थीटा काढू शकता, एकदम सोप्या पद्धतीने हा थीटा काढू शकता। हा अभ्यास आपण कुठे केला, 11वी मध्ये केलाय, बरोबर, पहिल्या चॅप्टर मध्ये याचा आपण अभ्यास केला होता। तर तुमच्या एक लक्षात येते का टर्म, तर याच्यामध्ये ह्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून घेण्यासाठी जर तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट कुठल्या क्वाड्रंट मध्ये लायचा आहे ओळखता आलं तर त्याच्यावरून आर आणि थीटा काढायला सोपं जातं। ते कसं, तर समजा तुमचा जो थीटा आहे, समजा कार्टेशियन कोऑर्डिनेट हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लायचा होत असेल तर त्याच्यासाठी एक स्पेशली फॉर्म्युला आहे थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स। समजा तोच कार्टेशियन कोऑर्डिनेट सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल, सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर थीटा कसं काढायचं, थीटा इज इक्वल टू पाय प्लस टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स, आणि त्याच्यानंतर इथं हा थीटा पाय प्लस टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स याद्वारे काढता येईल। आणि याच्यामध्ये जर समजा तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये लायचा होता तर थीटा इज इक्वल टू 2 पाय प्लस टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स याद्वारे काय करायचे उदाहरण आपल्याला सॉल्व करायचे, ओके। आता हा चार्ट सुद्धा महत्वाचा आहे, म्हणजे जिथं जिथं गरज आहे तिथे चार्ट युज करायचा आहे। मग आता तुमच्या लक्षात येईल फाइंड द, आता पहिला क्वेश्चन आहे एक्सरसाइज 3.2 मधला पहिला क्वेश्चन काय सांगितलंय फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट, तुम्हाला काय सांगितलं फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट हुज पोलर कोऑर्डिनेट्स आर, हुज पोलर कोऑर्डिनेट्स आर, मग तुम्हाला काय दिले पोलर कोऑर्डिनेट दिले, बरोबर, मग आता याला कंपेअर करणार आहे, कुणाला कंपेअर करणार, हा पहिला काय दिला आर, दुसरा काय दिला थीटा, दे वांट काय पाहिजे इथं हुज पोलर कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि काढायचे आहेत कोण कार्टेशियन कोऑर्डिनेट। मग आता कसं काढता येईल, आता आर मिळालाय थीटा मिळालाय, बरोबर, मग आता याच्यावरून आपण काय करू शकतो आर ची किंमत आणि थीटाची किंमत भरून मग काय घेणार आहे कुठले कार्टेशियन कोऑर्डिनेट, कार्टेशियन कोऑर्डिनेट
ठीक आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट कसं काढणार आहे मग x = r cos थीटा दुसरा y = r sin थीटा प्रश्न आता इथे घेतला ना x = r cos थीटा y = r sin थीटा मग याच्यावर तुम्हाला कुठला कोऑर्डिनेट मिळणार आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट मग काढूया की बघा काय घेणार आहे r r ची किंमत किती टाकली √2 cos थीटा cos म्हणजे किती येणार आहे बोला pi by 4 a cos pi by 4 आता इथे सुद्धा सेम तीच प्रोसेस r किती घेतला √2 sin काय घेणार आहे pi by 4 sin काय घेतला pi by 4 मग आता विचार करा cos pi by 4 cos pi by 4 म्हणजेच किती 45 45 ची cos ची व्हॅल्यू किती आली 1 upon root 2 त्याचबरोबर sin ची सुद्धा pi by 4 ती सुद्धा किती येते 1 upon root 2 येते म्हणजे तिथे व्हॅल्यू टाकली root 2 बघा into 1 upon root 2 बरोबर आणि इथे सुद्धा root 2 into 1 upon root 2 ह्या दोन्ही टर्म घेतल्या मग root 2 कॅन्सल root 2 कॅन्सल शिल्लक राहिला बोला इथे दोघांची ही रचना मिळाली काय मिळाली हा 1 आला इथे सुद्धा किती आला 1 म्हणजे तुम्हाला x कोऑर्डिनेट किती मिळाला 1 y कोऑर्डिनेट्स किती मिळाला 1 मिळाला मग therefore काय म्हणणार आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट is xy equivalent काय घेणार आहे 1 1 तर हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या अशा पद्धतीने काय करायचं आहे ओके आता क्वेश्चन नंबर 2 दिलाय आता 2 दिलाय 4 pi by 2 मग मगाच्या सारखंच इक्विवेलेंट काय घेणार आहे r थीटा बरोबर therefore r is equal to किती आला 4 थीटा is equal to किती आला pi by 2 दोन बाबी तयार झाल्या नाउ मग काय म्हणणार आहे x is equal to r cos theta बरोबर त्याचबरोबर y is equal to काय घेणार आहे r sin theta बरोबर का आता या दोन्ही व्हॅल्यूज मी आल्या किती बरा r ची व्हॅल्यू किती आली 4 into cos काय घेणार आहे pi by 2 बरोबर आता त्याचबरोबर इथे काय घेणार आहे r ची व्हॅल्यू किती घेतली 4 ए r ची वर्षच नव्हे r ची मग काय घेणार आहे sin pi by 2 घेतला sin काय घेतला pi by 2 मग काय घेणार आहे 4 into cos pi by 2 cos pi by 2 cos pi by 2 किती येतो 0 लक्षात घ्या मल्टीप्लाइड बाय काय घेतला 0 त्याचबरोबर 4 into sin pi by 2 किती येतो 1 म्हणजे येणार व्हॅल्यू किती आली 0 ह्याची व्हॅल्यू किती आली 4 into 1 म्हणजे 4 आला म्हणजे x ची व्हॅल्यू 0 y ची व्हॅल्यू किती आली 4 म्हणजे या पद्धतीने तुम्ही टर्म तयार केली आता पुन्हा काय काढणार आहे तर कुठला कोऑर्डिनेट काढला कार्टेशियन लक्षात घ्या कार्टेशियन कोऑर्डिनेट काय घेणार आहे x y इक्विवेलेंट काय घेणार आहे 0 4 तर या पद्धतीने हे उदाहरण काय करायचं सॉल्व करायचं येते लक्षात आता एग्जांपल नंबर 3 बघा एग्जांपल नंबर 3 समजून घ्या एकदम सोपा आहे काही अवघड नाहीये तुम्ही जर सोडवायला गेला तर एकदम व्यवस्थित रीतीने तुम्हाला सोडवता येईल आता क्वेश्चन नंबर 3 त्यांनी दिलाय बघा क्वेश्चन नंबर 3 3 बाय 4 आणि दुसरा दिलाय 3 पाय बाय 4 3 पाय बाय 4 आता या दोघांमध्ये विचार करा आता लक्षात घ्या 3 पाय बाय 4 मी आता याची फोल्ड करतो 3 पाय बाय 4 म्हणजे किती येणार आहे 3 into 180 डिवाइडेड बाय 4 ओके 4 ने जर मल्टीप्लाय केले याला 4 1 चा 4 4 45 180 बरोबर आता काय करा 3 5 जा 5 सॉरी 15 आणि 4 3 जा 12 12 आणि 1 म्हणजे किती आला 13 135 काय तयार झाला 135 आता 135 झाला तर मग याची आपल्याला 4 सुद्धा करता येते कोणत्या पद्धतीने करता येईल बोला बरं सांगा बरं 4 काय करता येईल याची आपल्याला तर आपण याची 4 करूया बघा 180 minus 45 180 मायनस काय घेणार आहे 45 आता तुम्ही इथे 90 प्लस 45 घेतलं असतं तरी चाललं असतं पण आपला अँगल या पद्धतीने सरपण घ्यायचं की जेणेकरून एक्झाम्पल आपल्याला सोयीस्कर तयार करता येईल म्हणजे आपण 3 पाय बाय 4 म्हणजे 180 मायनस 45 म्हणजे काय घेणार आहे पाय मायनस पाय बाय 4 ए रचना बघा पाय मायनस काय घेतला पाय बाय 4 कॉन्सेप्ट लक्षात आली आता पुढचा प्रवास मग काय करणार आहे नाव पण याला इक्विवेलेंट दाखवा कोण दाखवा इक्विवेलेंट दाखवणार बोला काय घेणार आहे फटाफट आर थीटा r काय घेतला थीटा पैकी r is equal to किती आला 3 by 4 त्याचबरोबर थीटा is equal to किती आला 3 pi by 4
बरोबर 3π/4 मत ही गंमत तुमच्या अशा आल्यानंतर मग काय येणार आहे x is equal to r cos theta त्याचबरोबर y is equal to r sin theta नाही का मग आता r ची किंमत कम ऑन r ची किंमत किती घेतली आपण 3π/4 cos theta म्हणजे theta ची किंमत किती घेणार आता मी डायरेक्टली लिहू का cos theta म्हणजे किती घेणार आहे 3π/4 हे लक्षात घ्या 3π/4 म्हणजे सी घेतली 3π/4 cos 3π/4 म्हणजे किती आला π - π/4 मग आता याचा अलग अँगल येतो 3π/4 cos π - π/4 बोला cos π - π/4 तर काय minus cos π/4 बघा अलग अँगल त्याचा कसा येणार आहे माइनस ए माइनस माइनस साइन पुढे घ्या कारण ब्रॅकेट मध्ये घाला आणि माइनस साइन ओके या पद्धतीने ही रचना तयार झाली मग आता तुमच्या लक्षात येईल 3π/4 minus cos π/4 cos π/4 ची किंमत किती आली हा माइनस साइन पुढे घेतला 1 upon किती आली √2 आली बरोबर का 1 upon √2 म्हणजे किती आला x is equal to minus 3 upon 4 √2 ही पहिली व्हॅल्यू झाली इज दैट क्लियर आता सेकंडची व्हॅल्यू तयार करूया सेकंडची व्हॅल्यू तयार करण्यासाठी मग माझा काय घेणार आहे r r किती घेतला 3/4 sin कोण घेणार आहे 3π/4 पुन्हा sin ची 4 करा 3π/4 sin 3π/4 म्हणजे किती आला π - π/4 कम ऑन π - किती आला π/4 मग तुमच्या लक्षात येईल 3π/4 sin π - π/4 म्हणजे कोण येणार आहे sin π/4 कोण येणार आहे sin π/4 ओके मग आता तुमच्या लक्षात येईल 3π/4 sin π/4 म्हणजे किती आला 1/√2 म्हणजे तुमची y ची व्हॅल्यू आली 3/4√2 3 किती 4√2 x ची व्हॅल्यू आली किती -3/4√2 मग कुठले कोऑर्डिनेट बोला फटाफट कुठले कोऑर्डिनेट काढायचे आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट बरोबर कार्टेशियन कोऑर्डिनेट काय घेणार आहे बोला x y इक्विवेलेंट काय घेणार आहे इक्विवेलेंट मी आता इथे घेतो जरा -3/4√2 आणि दुसरा येईल 3/4√2 तर या पद्धतीने ह्याचं काय करायचं आहे आन्सर्स तयार करायचं आहे लक्षात घ्या हा चार्ट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आपण हा बाजूला काय केला तर आपल्याला ही उदाहरणं कशा पद्धतीने घेता येतील त्या पद्धतीने त्याचे अलग अँगल सुद्धा घेता आले पाहिजे लक्षात घ्या π - π/4 म्हणजे -cos π/4 इथे π - π/4 म्हणजे किती आला sin π/4 तर या व्हॅल्यू तुमच्या लक्षात आल्या तर मग काय प्रश्न येत नाही आणि त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन त्याच्यानंतरचा आहे बघा तर सोडवलं असं सेम आहे काही फरक वेगळा असं काही नाहीये तो पण क्वेश्चन आपण अशाच पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे तर आता हा प्रश्न असा आहे आपला 1/2 7π/3 हा क्वेश्चन आहे आता हा सॉल्व्ह करताना काय करायचं आहे मगाच्या सर्कल्स कंपेयर करा काय घेणार आहे बोला r थीटा मग r किती आला 1/2 थीटा किती आला 7π/3 आता महत्त्वाचा मुद्दा 7π/3 म्हणजे काय येतो बघा 7π/3 इज इक्वल 7 × 180/3 बरोबर 3 × 1 = 3 × 3 = 18 0 मग काय येणार आहे 42 बरोबर 42 डिग्री आला किती आला 42 डिग्री आला आता 42 डिग्री आल्यानंतर मग आता ह्याची जी फोड होणार आहे कशी होणार आहे 42 म्हणजे किती येणार आहे 360 + 60 आता 360 म्हणजे आपण काय घेणार आहे 2π बरोबर आणि 60 म्हणजे काय हो काय घेणार आहे π/3 घेणार आहे 60 म्हणजे काय घेतला π/3 60 म्हणजे किती आला π/3 मी आता इथं आला अँगल तयार करून घेतला आता हेच किमतीत मला भरायचं आहे मग काय घेणार आहे नाउ काय करणार आहे बोला x is equal to काय r cos theta बरोबर y is equal to काय r sin theta मग आता बघा किंमत एक एक काढूया r ची किंमत किती आली 1/2 cos किती घेणार आहे cos theta म्हणजे किती येणार आहे 7π/3 त्याचा अलग अँगल आपल्याला घ्यायचा आहे 1/2 cos काय घेणार आहे बोला 2π + π/3 ही व्हॅल्यूज घेतली ओके मग आता काय घेणार आहे 1/2 cos तर 2π
प्लस पाय बाय थ्री बोला काय घेणार आहे मग फटाफट काय येणार आहे काय सांगितलं मी कॉस टू पाय प्लस पाय बाय थ्री तुम्हाला मी अलाइड एंगल मागच्या वर्षी शिकवलेले त्याच पद्धतीने मला सांगा मग कॉस काय येतो पाय बाय थ्री येतो कॉस काय येतो पाय बाय थ्री पॉझिटिव्ह येतो आता नेक्स्ट ची व्हॅल्यू सेम त्याच पद्धतीने मग कॉस पाय बाय थ्री ची व्हॅल्यू सांगा ना कॉस पाय बाय थ्री किती आली वन हाफ बरोबर वन हाफ इंटू वन हाफ म्हणजेच किती आला वन बाय फोर कोण आला एक्स एक्स ची व्हॅल्यू माझी किती मिळाली वन बाय फोर ओके आता दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायची दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करून घेण्यासाठी वाय इज इक्वल टू काय दिलाय आर साइन थीटा म्हणजेच येणारी व्हॅल्यू कशी येते आर साइन थीटा म्हणजेच कोण घेणार आहे साइन सेवन पाय बाय थ्री पुन्हा आर साइन सेवन पाय बाय थ्री बद्दल काय म्हणू शकतो टू पाय प्लस पाय बाय थ्री ओए टू पाय प्लस काय घेतला पाय बाय थ्री मग आता येणार व्हॅल्यू आर साइन टू पाय प्लस पाय बाय थ्री अलाइड एंगल काय येतो माहित आहे फर्स्ट क्वार्टर मध्ये दोन्ही कसे असणार आहेत पॉझिटिव्ह लक्षात घ्या तुम्ही मगाशी मी सांगितलं होतं झिरो नंतर पाय बाय टू नंतर टू पाय बरोबर सॉरी पाय आणि थ्री पाय बाय टू आणि टू पाय घेतला होता मग आता हा कम्प्लीट वन रोटेशन क्रिएट करून पुन्हा तो फर्स्ट क्वार्टर मध्ये जातोय म्हणजे ऑल आर काय येणार आहे पॉझिटिव्ह मग टू पाय प्लस पाय बाय थ्री म्हणजे कोण येणार आहे साइन पाय बाय थ्री बरोबर हा पॉझिटिव्ह असणार आहे मग किंमत भरा आर साइन पाय बाय थ्री ची किंमत किती येते आर ची किंमत तुमची येते भरा इथं किती भरली वन हाफ साइन पाय बाय थ्री म्हणजे रूट थ्री बाय टू म्हणजे फायनल आन्सर आलं रूट थ्री बाय फोर रूट थ्री बाय फोर म्हणजेच इथं तुम्हाला ही व्हॅल्यू कुणाची मिळाली वाय ची मग या पद्धतीने ही किंमत तयार केली आणि त्याच्यानंतर मग काय म्हणणार आहे बोला कार्टेशियन कसला कार्टेशियन कोऑर्डिनेट काय घेणार आहे बोला बोला एक्स वाय इक्विव्हॅलंट काय घेणार आहे वन बाय फोर अँड दुसरा काय घेतला रूट थ्री बाय फोर तर या पद्धतीने याचं काय करायचं आन्सर्स तयार करायचे आहे इज दॅट क्लिअर इज दॅट क्लिअर आणि मग आता ठीक आहे बंद कर आता क्वेश्चन नंबर आपण त्यातला टू बघणार आहोत काय सांगितलंय फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स पॉइंट whose cartesian coordinates are find the polar coordinates point whose cartesian coordinates are आता मी चार पॉइंट एकदमच घेतलेत म्हणजे तुम्हाला पटपट लगेच लक्षात येईल की उत्तर कसे तयार करायचे आता इथे काय करायचं आपल्याला आर फाइंड आउट करायचं थीटा फाइंड आउट करून घ्यायचं म्हणजे इथे दिलेले कार्टेशियन कोऑर्डिनेट आहेत लक्षात घ्या कार्टेशियन कोऑर्डिनेट पोलर कोऑर्डिनेट फाइंड आउट करून घ्यायचे त्याच्यासाठी हा चार्ट मला महत्त्वाचा आहे हा चार्ट मी का दिलाय तर सांगतो की आपल्याला आन्सर्स डिरेक्टली फाइंड आउट करून घेता येते आता पहिला मुद्दा आहे तर तुम्हाला जे पहिलं एक्झाम्पल दिलंय त्यांनी काय दिलंय रूट टू बरोबर रूट टू दिलंय आता हे रूट टू दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याला इक्विव्हॅलंट आपण काय घेणार आहे इक्विव्हॅलंट बघा काय घेणार आहे एक्स आणि वाय ओके आता एक्स आणि वाय घेतला तर मग एक्स इज इक्वल टू किती आला रूट टू आणि वाय इज इक्वल टू किती आला रूट टू दोन्ही टर्म सेम आहे ओके आता त्याच्यानंतर पहिला फाइंड आउट करून घ्यायचा आर मग काय करणार आहे वी हॅव आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अंडर रूट ऑफ काय घेतला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मग आता इथं आर ची किंमत बरा किती आली रूट टू ब्रॅकेट चा स्क्वेअर प्लस रूट टू ब्रॅकेट चा स्क्वेअर आणि मग येणारी व्हॅल्यू आली रूट टू चा स्क्वेअर टू प्लस टू म्हणजेच किती आला रूट फोर म्हणजेच किती आला टू म्हणजे आर ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली टू मिळाली सोपं आहे अवघड नाही अकरा पण बघितलं आपण बरोबर का काय करत अँप्लिट्यूड काढायला सांगितलं होतं त्यावेळी आपण हा पार्ट बघितलेला होता नाही का त्याच्यानंतर आता इथं आर मिळाला आता काय करायचं मला थीटा बनवायचा आहे इथं सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की रूट टू विच क्वाड्रंट लाइज फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे आपण असं म्हणूया की पॉइंट लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट काय म्हणलं फर्स्ट क्वाड्रंट बरोबर का पॉइंट लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट लक्षात घ्या बरोबर का फर्स्ट क्वाड्रंट ओके आता जर पॉइंट लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट इकडे बघा आता मी हे तुम्ही आता इथं आर कॉस थीटा साइन थीटा घेऊन आपण त्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून घेतो त्याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने मी सांगतोय इथं काय करायचं हा क्वाड्रंट मध्ये फर्स्ट लाइज होतोय लाइज होत असेल तर थीटा काढण्याची माझ्याकडे एक टर्म आहे काय थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स डायरेक्ट घ्या
ठीक है तुम्ही आता काय करू शकता मग x ची किंमत sin सॉरी sin थीटा काढा cos थीटा काढा पर tan थीटा काढा मग त्याचा इनव्हर्स घ्या त्याच्यापेक्षा डायरेक्टली हे फॉर्म्युले तुमच्या लक्षात राहिले लक्षात घ्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर आपण थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स y / x घेणार आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर पाय प्लस टॅन इनव्हर्स वाय अपॉन एक्स हे रूल आहे त्याच्यानंतर इथं पाय प्लस टॅन इनव्हर्स वाय अपॉन एक्स थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट असेल तर टू पाय प्लस टॅन इनव्हर्स वाय अपॉन एक्स हे फॉर्म्युले आपल्याला अप्लाय करायचे आहेत आणि हे ओळखता आले पाहिजे की कोणता फॉर्म्युला कुठे कसा वापरायचा आहे मी लगेच इथे लिहिलं पॉइंट लाईज इन अ फर्स्ट क्वाड्रंट राईट आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाईज असेल तर मग आपला फॉर्म्युला तयार झालाय काय झालाय बरं की थीटा थीटा इज इक्वल टू काय येतो टॅन इनव्हर्स बघा वाय अपॉन एक्स सिंपल पार्ट मग आता मी काय करणार आहे इज इक्वल टू टॅन इनव्हर्स बरोबर रूट टू अपॉन रूट टू कारण माझी एक्स ची व्हॅल्यू रूट टू आहे वाय ची व्हॅल्यू पण रूट टू आहे म्हणजे वाय ची व्हॅल्यू रूट टू अपॉन रूट टू म्हणजे रूट टू अपॉन रूट टू टर्म कॅन्सल झाला शिल्लक टॅन इनव्हर्स वन हे कम ऑन टॅन इनव्हर्स किती आला वन कुणाची व्हॅल्यू आली थीटाची मग थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स वन आहे मग मला सांगा तुम्हाला माहित आहे टॅन फोर्टी पाय बाय फोर ची व्हॅल्यू किती येते हो वन मग हा टॅन मी इकडे नेला तर काय घेणार आहे बोला पाय बाय फोर इज इक्वल टू टॅन इनव्हर्स किती येणार आहे वन मग टॅन इनव्हर्स वन ची व्हॅल्यू काय घेऊ शकतो पाय बाय फोर म्हणजे थीटा इज इक्वल टू काय घेतला पाय बाय फोर थीटा इज इक्वल टू काय घेतला पाय बाय फोर ही टर्म लक्षात ठेवा थीटा इज इक्वल टू काय घेतला मी पाय बाय फोर घेतला मग आता तुमच्या लक्षात असेल पोलार कोऑर्डिनेट बरोबर कुठला कोऑर्डिनेट पोलार कोऑर्डिनेट मग आता काय घेणार आहे पोलर कोऑर्डिनेट कोण येणार आहे बोला की आर थीटा म्हणजे इक्विवेलेंट आर ची व्हॅल्यू काय झाली बोला टू आणि दुसरी व्हॅल्यू काय आली पाय बाय फोर टू आणि काय घेतला पाय बाय फोर तर या पद्धतीने हे उदाहरण काय करायचं सॉल्व करायचं हा महत्वाचा हा फॉर्म्युला आहे कुठून काय करतोय हे लक्षात आलं पाहिजे हे झालं पहिलं एक्झाम्पल लक्षात आलं असेल आता आपल्याला दुसऱ्या एक्झाम्पलचा विचार करायचा दुसरं एक्झाम्पल काय दिलंय बघा दुसरं एक्झाम्पल तुम्हाला काय दिलंय आता सोडवलं असं सेमच सोडवायचं आहे दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला ही कन्सेप्ट घ्यावी लागेल काय घेणार आहे बघा पहिला पार्ट नंबर टू चं उदाहरण घेऊया तरी सगळेच दिलेत काय घेणार आहे झिरो आणि वन हाफ झिरो आणि काय घेणार आहे वन हाफ आता कम्पेअर कशाशी करणार आहे मी एक्स आणि वायशी कंपेयर कितीशी करणार आहे एक्स आणि वायशी लक्षात घ्या कंपेयर कोणाशी केलं एक्स आणि वायशी मग एक्स इज इक्वल टू किती आला झिरो बरोबर वाय इज इक्वल टू किती आला वन हाफ वाय इज इक्वल टू किती आला वन हाफ फर्स्ट पार्ट मग काय करायचं आहे आर वी हॅव आर इज इक्वल टू काय करणार आहे अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मी मग सांगितलं होतं इथं सांगितलं होतं बघा आर आपण व्हॅल्यू जी काढणार आहे ती कशी करणार आहे आर इज इक्वल टू पायथागोरस थेरम नुसार काढली तर चालते इथं लक्षात घ्या आर इज इक्वल आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ही टर्म तयार होते तर आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर या पद्धतीने इथं फाइंड आउट करून घेऊ शकतो म्हणजे हाही महत्वाचा मुद्दा आहे मग आता हे घेतल्यानंतर मग तुमच्या लक्षात आली ही व्हॅल्यू घेतली अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे झिरो प्लस वाय स्क्वेअर म्हणजे वन हाफ ब्रॅकेटचं काय घेतला स्क्वेअर अंडर रूट ऑफ झिरो प्लस किती येणार आहे वन बाय फोर म्हणजे अंडर रूट ऑफ किती आला वन बाय फोर म्हणजे किती आला वन हाफ आर किती आला वन हाफ आर किती आला तुमचा वन हाफ आता मला दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायची आहे दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करून घेण्यासाठी तुम्ही आता इथं म्हणा काय म्हणलंय तर इथं जो कोऑर्डिनेट झिरो आणि वन हाफ झिरो आणि काय दिला वन हाफ म्हणजे हा पॉइंट कुठल्या पॉइंट याच्यावरती लायज होईल एक्स ऍक्सिस वर का वाय ऍक्सिस वर लायज होईल पॉइंट लायज ऑन पॉइंट लायज ऑन कुठला ऍक्सिस बोला वाय ऍक्सिस बरोबर वाय ऍक्सिस वर लायज होईल मग आता याच्यासाठी सुद्धा तोच फॉर्म्युला अप्लाय करताय थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स वाय अपॉन एक्स मग मी काय घेतलं थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स बघा वाय अपॉन एक्स मग आता तुमची व्हॅल्यू येईल टॅन इनव्हर्स वाय अपॉन एक्स म्हणजेच किती येणार आहे वन हाफ अपॉन झिरो म्हणजेच किती येणार आहे टॅन इनव्हर्स किती येणार आहे बघा इन्फायनिटी आहे टॅन इनव्हर्स किती आले इन्फायनिटी वन हाफ अपॉन झिरो म्हणजेच किती आला वन अपॉन झिरो म्हणजेच किती येणार आहे इन्फायनिटी टर्म म्हणजेच नॉट डिफाइंड आहे तर मग नॉट डिफाइंड टॅन इनव्हर्स ची व्हॅल्यू बघा टॅन इथं काय सांगितलंय नॉट डिफाइंड टॅन काय सांगितलंय नॉट डिफाइंड म्हणजेच कोणाची येते पाय बाय टू ची व्हॅल्यू येते म्हणजे तिथे लिहिणार काय आपण व्हॅल्यू लिहिणार आहे पाय बाय टू लक्षात घ्या थीटा इज इक्वल टू किती आला पाय बाय टू तुम्ही म्हणाल कसं आलं तर लक्षात घ्या इथं टॅन पाय बाय टू इज इक्वल टू आपण काय म्हटलंय नॉट डिफाइंड
बरोबर आता पाय बाय टू म्हणजेच किती आला आले इन्फिनिटी म्हणूया मग हा टॅन मी तिकडे नेला म्हणजे तिथं काय घेतला टॅन पाय बाय टू तुमचा आला मग काय घेणार आहे पाय बाय टू इज इक्वल टू टॅन इनव्हर्स काय येणार आहे इन्फिनिटी म्हणजे सी टर्म तुमची या पद्धतीने आली म्हणून तुम्ही काय घेणार आहे पोलार कोऑर्डिनेट पोलार कोऑर्डिनेट इज काय घेणार आहे आर थीटा इक्विव्हॅलंट काय घेणार आहे बोला वन हाफ आणि पाय बाय टू वन हाफ आणि काय घेणार आहे पाय बाय टू तर अशा स्वरूपाने हे उदाहरण काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे आता क्वेश्चन नंबर कुठला घ्यायचा आहे थ्री बघायचं आहे क्वेश्चन नंबर थ्री काय सांगितलंय बघा क्वेश्चन नंबर थ्री पण सेम त्याच पद्धतीने घ्यायचंय उदाहरण तयार करताना लक्षात येईल की तुम्हाला काय स्वरूप येत आहे बघा आता नेक्स्ट पार्ट आपण घेऊया क्वेश्चन नंबर थ्री काय दिलाय वन मायनस रूट थ्री ओके वन मायनस रूट थ्री दिलेलं आहे वन मायनस रूट थ्री आता फर्स्ट पार्ट इक्विव्हॅलंट काय घेणार आहे एक्स वाय मग तुमची एक्स ची किंमत किती आली वन वाय ची किंमत किती आली मायनस रूट थ्री बरोबर मग आता पहिला पार्ट काय करणार आहे काय करणार आहे वी हॅव आर काढायचं आहे मग आर इज इक्वल टू काय घेणार आहे अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजेच तुमच्या लक्षात येईल आता अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे काय तर वन चा स्क्वेअर प्लस रूट थ्री मायनस ब्रॅकेटचा स्क्वेअर घ्या म्हणजेच अंडर रूट ऑफ वन प्लस मायनस रूट थ्री चा स्क्वेअर काय येतो थ्री येतो मग पुन्हा लक्षात घ्या रूट वन प्लस थ्री म्हणजेच किती आला फोर म्हणजेच आर इज इक्वल टू किती आला टू कारण फोर्थ रूट ऑफ म्हणजेच किती घेतला टू आला किती आला टू आला म्हणजे या पद्धतीने तुमची व्हॅल्यू कशी आली टू आली ओके आता त्याच्यानंतर काय करायचं आहे आता जो पॉइंट आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाईज होतो हे ओळखायला पाहिजे मग कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाईज होतोय वन मायनस सॉरी वन आणि मायनस रूट थ्री बघा पहिला कोण आला प्लस प्लस दुसरा मायनस प्लस तिसरा मायनस मायनस आणि चौथा काय करणार आहे प्लस मायनस मग आता हा पहिला प्लस आणि दुसरा मायनस आहे मग काय करणार आहे पॉइंट लाईज इन कुठला क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट बरोबर फोर्थ काय करणार आहे क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट मग आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये फॉर्म्युला काय येतो थीटा इज इक्वल टू टू पाय प्लस टॅन इनव्हर्स वाय अपॉन एक्स लिहाय तिथे डिरेक्टली थीटा इज इक्वल टू टू पाय प्लस टॅन इनव्हर्स काय घेणार आहे वाय अपॉन एक्स ओके मग आता हीच टर्म तुमची घेते टू पाय प्लस टॅन इनव्हर्स वाय अपॉन एक्स वाय ची व्हॅल्यू किती आली बोला मायनस रूट थ्री आणि डिवायडेड बाय किती आला वन ओके मग आता हीच व्हॅल्यू आपण अशी घेऊ शकतो टू पाय प्लस आता इथं हा मायनस साइन बाहेर घ्या म्हणजेच काय घेणार आहे मायनस इन ब्रॅकेट काय घेणार आहे टॅन इनव्हर्स रूट थ्री मग आता हीच प्रोसेस आपली काय करताय टू पाय बघा प्लस इन टू मायनस मायनस टॅन इनव्हर्स रूट थ्री अशा पद्धतीने घेत आहे मग आता तुमच्या लक्षात येईल टू पाय मायनस रूट थ्री कुणाची व्हॅल्यू आहे बघा रूट थ्री टॅन रूट थ्री कोणाला पाय बाय थ्री भरा तिथं पाय बाय थ्री म्हणजेच आता तुमच्या हे उदाहरण सॉल्व्ह करताना लक्षात आलं थ्री टू चा सिक्स सिक्स पाय मायनस पाय डिवायडेड बाय थ्री म्हणजेच किती आला फाईव्ह पाय बाय थ्री हा कुणाची किंमत आली थीटाची कुणाची किंमत आली थीटाची मग आता आपण लिहू शकतो पोलर कोऑर्डिनेट बरोबर पोलर कोऑर्डिनेट काय घेणार आहे मग आर थीटा इक्विव्हॅलंट काय घेणार आहे टू आणि फाईव्ह पाय बाय थ्री टू आणि काय घेणार आहे फाईव्ह पाय बाय थ्री तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला थीटा फाइंड आउट करून घेता येतो आणि आता फायनली जे शेवटचं एक्झाम्पल आहे ते बघूया आपण कशा पद्धतीने येत आहे शेवटच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला जी टर्म दिल्या ती कशी पद्धतीने दिल्या बघा जरा काय दिलंय बघा फटाफट काय दिलंय चार नंबरचं एक्झाम्पल थ्री बाय टू आणि थ्री रूट थ्री बाय टू बरोबर इक्विव्हॅलंट कोण घेणार आहे एक्स आणि वाय म्हणजेच तुमचा एक्स इज इक्वल टू काय घेतला थ्री बाय टू बरोबर वाय इज इक्वल टू काय घेतला थ्री रूट थ्री डिवायडेड बाय टू फर्स्ट पार्ट काय करणार आहे वी हॅव
काय घेणार आहे आर आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय घेणार आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अंडर रूट ऑफ काय घेतला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मग आता तुमच्या लक्षात येईल अंडर रूट ऑफ काय घेणार आहे थ्री बाय पाय बाय टू ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि थ्री रूट थ्री बाय टू ब्रॅकेटचा स्क्वेअर मग त्याला स्क्वेअर काय घेणार आहे अंडर रूट ऑफ नाईन बाय फोर बरोबर नाईन बाय फोर आता प्लस इथं मी डिलीट केलं थ्रीचा स्क्वेअर किती नाईन आणि थ्री आहे रूट थ्रीचा स्क्वेअर किती येणार आहे थ्री नाईन आणि थ्री नाईन थ्री जा 27 डिवाइडेड बाय किती आला 4 मग तुमच्या लक्षात येईल रूट ऑफ 9 प्लस 27 मग आता 9 प्लस 7 किती येणार आहे 66 म्हणजे 36 डिवाइडेड बाय किती आला 4 म्हणजे आंसर येईल किती 36 डिवाइडेड बाय 4 36 डिवाइडेड बाय 4 म्हणजे 6 अपॉन किती आला 2 म्हणजे 2 1 जा 2 2 3 जा 6 म्हणजे किती आला 3 हा कोण आला r हा कोण आला आर म्हणजे आर इज इक्वल टू थ्री आला लक्षात घ्या आर किती आला थ्री ओके आता दुसरा पार्ट आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचा आहे कोणता फाइंड आउट करून घ्यायचा आहे तर इथं जो पॉइंट आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाइज होतोय फर्स्ट क्वाड्रंट पॉइंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाइज होतोय फर्स्ट क्वाड्रंट मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाइज होत असेल तर मग आपण इथं काय करणार आहे बघा पॉइंट लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट ओके मग आता काय घेणार आहे थीटा डायरेक्टली घ्या टॅन इनव्हर्स काय घेणार आहे वाय अपॉन एक्स बरोबर का थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स वाय अपॉन एक्स मग तुमच्या लक्षात येईल टॅन इनव्हर्स वाय अपॉन एक्स म्हणजे किती घेतला 3 रूट 3 डिवाइडेड बाय 2 4 डिवाइडेड बाय काय घेतला 3 बाय 2 बरोबर म्हणजे सीच टर्म तुमची असेल टॅन इनव्हर्स 3 रूट 3 बाय 2 मल्टीप्लाइड बाय 2 बाय 3 याचा रिसिप्रोकल भागिले म्हणजे उलटून गुणिले आपण घेतो मग आता काय करणार आहे ही 2 आणि 2 कॅन्सल 3 3 कॅन्सल म्हणजे काय शिल्लक राहिला टॅन इनव्हर्स रूट 3 मग टॅन इनव्हर्स रूट 3 टॅन रूट 3 कोण येतो पाय बाय 3 म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती आली पाय बाय 3 कोणाची थीटाची म्हणजे या पद्धतीने ही टर्म तुम्हाला काय करता येते तयार करता येते मग पोलार कोऑर्डिनेट काय म्हणता येईल पोलार कोऑर्डिनेट काय झाला आर थीटा इक्विवेलेंट काय घेणार आहे 3 आणि पाय बाय 3 तर अशा पद्धतीने याचं काय करायचं आहे सोल्युशन काढायचं आहे ओके धन्यवाद.